एमबीएससीच्या परीक्षार्थ्यांनी आता घुमजाव केला। आता 11 एप्रिलची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येते। परीक्षा पुढे ढकलू नये म्हणून याच विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात आंदोलन केलं होतं। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येते। राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता 11 एप्रिलची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतायत। अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही जण दुखणं अंगावर काढतायत। परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येते। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एमपीएससीनं 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याविरोधात परीक्षार्थींनी राज्यभर आंदोलन केलं, त्यामुळे सरकारनं तातडीनं निर्णय बदलत 21 मार्चला परीक्षा घेण्याचं जाहीर केलं। तसंच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होती असंही स्पष्ट करण्यात आलं। एमपीएससीची 21 मार्चची परीक्षा वेळेत झाली, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थी करतात। त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला।